भिवंडी शहरातील नदीनाका परिसरात अब्दुल कलाम उड्डाणपुलावरून उतरताना एक टँकर दुभाजकाला धडकून उलटला, त्यामुळे 5 ते 6 दुचाकी आणि एका रिक्षाचं नुकसान झालं. मुंबईहून वाड्याच्या दिशेने जाणारा हा टँकर ज्वलनशील अशा रसायनानं भरलेला होता, त्यामुळे टँकरमधून रसायनाची गळती सुरू झाल्यामुळं परिसरात खळबळ उडाली होती. पण अग्निशमन दलाची मदत वेळीच मिळाल्यामुळं रसायनाची गळती रोखण्यात यश आलं. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.